घरात झोपून असलेल्या एका 10 वर्ष बालकावर बिबट्याने हल्ला चढविला. सुदैवाने या चिमुकला मात्र बचावला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही गंभीर घटना जेवली गावातील मथुरानगर येथे घडली. विशाल विजय ब्राह्मणे राहणार जेवली असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. तो आपल्या घरात झोपून असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. अचानक झालेल्या हल्ल्याने विशालच्या शेजारीच झोपून असलेल्या त्याच्या आई व लहान भावाने आरडाओरड सुरू केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली व बिबट्याला पळवून लावत विशालचा जीव वाचविला. बिबट्याच्या हल्ल्याची घटना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना समजतात वनपरिक्षेत्र अधिकारी पेंदोर, वनपाल शिंदे, वनरक्षक चौहान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी विशालला जेवली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आणण्यात आले. तेथे त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी विशालला सोंदाबी येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र तेथूनही त्याला ढानकी येथील शासकीय रुग्णालयात आणले. मात्र तेथेही प्राण्याने चावा घेतल्यानंतर देण्यात येणारे रेबीजचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने ढानकी येथील सगळ्या मेडिकल स्टोअर्सवर शोधाशोध केली. मात्र सदर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने विशालला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रेफर केले.